गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं म्हणजे शिवसेना महाराष्ट्रात कशाप्रकारे गुंडांचं राज्य, गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सरकार, हे मी सांगतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, मंत्रालयात, इतकंच काय तर विधानभवनातसुद्धा नागपूरच्या अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना भेटत होते, आजही भेटत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे, स्वागताचे बोर्ड ठाण्यापासून मुंबईत कोण लावत आहे? तरी गुंड आणि माफिया लावत आहेत. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स, अनेक कामं सरकारी ही गुंडांना दिली जात आहेत. ठेकेदार 8,000 कोटीचं जे ॲम्ब्युलन्सचं काम, ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट, 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळतं आहे, कोणाला मिळालं आहे, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे किती माफिया मुख्यमंत्र्यांच्या संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल. ज्यांना काम दिलं जाण्यासाठी दबाव बाळराजांकडून आला होता किंवा आलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त एकटे ते नसून मुंबई पुण्यातले अनेक नॉन माफियाज हे लाभार्थी आहेत 8,000 कोटीच्या टेंडरमधले. कळलं? सरकारी पैशानं गुंडगिरी वाढवायची, सरकारी पैशानं माफियांना बळ द्यायचं, पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत. शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत हे सांगतो मी तुम्हाला. मुंबई ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत, शिंदे गँगचे सदस्य आहेत, आणि त्यांचा हिशोब 2024च्या निवडणुकांनंतर केला जाईल. त्यांची यादी तयार आहे हे त्यांनी आत्ता मी सांगतो. तुम्ही पोलिसांसारखे जर वागणार नसाल आणि तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे माफियातले खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्याची जनता दुधखुळी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.